नमस्कार, मी मंजिरी कपडेकर, मंजिरी रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण एक गवारीचा प्रकार बघणार आहोत। मी आज तुम्हाला ग्रीन गवारी करून दाखवणार आहे। आता त्यासाठी साहित्य काय लागते आपण बघूया। गवारी आहे, त्यानंतर बारीक शिजलेला कांदा, चवीपुरतं मीठ, ओलं खोबरं, कोथिंबीर, बडीशेप, जिरे, मोहरी, शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या, आलं लसूण आणि चवीपुरती साखर। 2 ते 3 टी स्पून आपण तेल इथं घ्यायचं आहे। तेल घेऊया। मी जिरे मोहरी सोबत बडीशेप सुद्धा फोडणीत टाकणार आहे, त्यामुळे ह्याची चव एक वेगळी आणि छान येणार आहे। जिरे हवी, त्यानंतर मोहरी, बडीशेप साधारण 1 टी स्पून, बारीक केलेला कांदा। आता कांदा फजून होईपर्यंत आपण काय करूया, त्याच्यासाठी मला तो ग्रीन मसाला जो तयार करायचा आहे तो आपण करून घेऊया। याच्यात आपण घेणार आहे आलं लसूण, त्यानंतर ओलं खोबरं, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या। आता आपण काय करूया, ग्रीन गवारी करणार आहे, पण त्यात थोडी हळद घातली ना तो हिरवा कलर अजून जास्त छान दिसतो, खुलून येतो। त्यासाठी 1/4 टी स्पून आपण हळद घालूया। आता घालू याच्यात हे वाटलेलं आहे ते सगळं। गवारी आधीच धुवून ठेवायची आहे, ही गवारी इथे घालूया। आता हे व्यवस्थित परतून घेऊया। गवारी थोडी त्या मसाल्यात भाजली गेली पाहिजे। आता छान झाले। आपण याच्यात घालूया आता मीठ आणि चवीपुरती साखर। साखर एक साधारण 1/2 टी स्पून, ते त्याच्यानंतर साखरेनं गवारीला चव छान येते। गूळ जरी घातला इथे तरी पण चालेल। आता पाणी घालू घ्यायचं थोडस। थोडस पाणी घालून झाकून ती व्यवस्थित शिजवून घेऊया आणि ही आता गवारी शिजवून घेऊया। गवारी थोडी शिजली की आपण त्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा। त्याच्यात शेंगदाण्याच्या कुटानं भाजीला छान खमंगपणा येणारच आहे, पण ती व्यवस्थित एकजीव पण होईल। शिजत आलेली आहे, थोडस अजून 1-2 मिनिट शिजू दे किंवा आपली ही भाजी तयार झाली। आता भाजी बघूया आपण झाली का, अगदी छान झाली बघा भाजी, अगदी व्यवस्थित शिजलेली पण आहे आणि अगदी कोरडी करायची नाही। त्याला थोडासा असा जो रस आहे तो राहिला पाहिजे। बाउल मध्ये काढूया। ही झाली आपली ग्रीन गवारी तयार। ही ग्रीन गवारीची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा। हा व्हिडिओ लाईक करा आणि मंजिरी रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका।